झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळात होरपळलेला तिसरा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद। उस्मानाबाद शहरात गंभीर स्थिती आहे। 15 ते 20 दिवसांनी शहरात पाणी पुरवठा होतोय। शहरातला मुख्य चौक असलेल्या शिवाजी चौकाजवळ टँकरसाठी झोपडपट्टीवासियांचीही अशी झुंबड उडते। पाण्याचं कनेक्शन घरात नाही आणि ते परवडणारही नाही। सर्वाधिक मागासलेला जिल्हा असलेल्या उस्मानाबादेत दुष्काळात हाताला काम नाही। अशा स्थितीत 2 ते 3 रुपयांनी हंडा विकत घ्यावा लागतोय। टँकरने होणारा पाणी पुरवठा अपुरा आहे। पाणी विकत का घ्यावं लागतंय असा सवाल नागरिक करतायत। जिल्ह्यातही गावागावात टँकरनं पाणी पुरवठा होतोय। जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आंबी गावात भीषण स्थिती आहे। विहिरीवर 24 तास गावकऱ्यांची गर्दी आहे। जूनपासून गावात पाणीच नाहीये। आजूबाजूचे पाण्याचे स्रोत अटलेले। घरटी 4 जणांच्या कुटुंबापैकी 2 जणांना काम लागलंय। एकाला पाण्यासाठी धावावं लागतंय तर दुसऱ्याला छावणीत। आम्हाला पाणी तर माहीत नाही। 2 रुपयाला घागर विकत आणून खा प्यायला पाणी। टँकर तर महिना महिना येत नाही। कसं वापरायचं आम्ही पाणी? जीव गेला तर पाणी मिळत नाही। ते टँकर वाल्याला शिवा देऊन आम्ही पाणी मागून घ्यायला लागलो। कुठं बी जाऊ पण आम्हाला पाणी फायदा करा बाबा। आण नाही का मिळणार? पैसे देऊन 200 रुपयाला बारका घ्यायला आलो तर ते पाणी येणार नाही। कुठलं आणव तुम्हाला पाणी? इथल्या शहरातील लोकांना कामधंदा नाही, रोजगार कुठल्याही प्रकारे त्यांना नाही। रोजगार सोडून त्यांना पाण्यासाठी भटकत राहावं लागतं। हीच स्थिती मराठवाड्यात या 3 जिल्ह्यात गावागावात आहे। पाणी हीच जगण्याची गरज ठरतीये। मदतीसाठी पुढे येणारे हात अपुरे आहेत। नियोजन करणारे एसीत बसून उपाययोजना करतायत पण प्रत्यक्षात ही परिस्थिती भीषण आहे। पाणी जिरवून आसपासच्या धरणातला पाणी साठा वाढवून दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे। पण त्यासाठी असणारी जिद्द आणि इच्छाशक्ती यांचा मात्र अभाव आहे। गेले 7 दिवस आम्ही मराठवाड्यातील जालना, बीड आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यांचा दौरा केला आणि या दौऱ्यात पाहायला मिळालं ते दुष्काळाचं भीषण वास्तव। कोरडी पडलेली नदीची पात्र, ओसाड जमिनी आणि मेटाकुटीला आलेला शेतकरी, याचबरोबर पाहायला मिळाले दूरदृष्टीचा अभाव असलेले नेते आणि ढिसाळ नियोजन। सध्या फेब्रुवारी सुरू आहे। मार्च, एप्रिल, मे असे 3 महिने जाणं बाकी आहे। जून मध्ये पाऊस कधी येणार याची शाश्वती नाही। अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं असा प्रश्न या इथल्या सगळ्याच जनतेला समोर पडलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।